हेलो स्टूडेंट्स, इन टुडेज वीडियो लेक्चर वी विल डिस्कस द प्रैक्टिकल पार्ट ऑफ बायोकेमिस्ट्री एंड क्लिनिकल पैथोलॉजी लैब. इन प्रीवियस 12 एक्सपेरिमेंट वी विल सी द आइडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ कार्बोहाइड्रेट एंड अमाइनो एसिड्स. सो इन दैट फर्स्ट 6 कार्बोहाइड्रेट सैंपल वी विल सी. Then next, 5th amino acid sample we will see. Then next, that is proteins. आता proteins मध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. सो आपल्याला आज केसिन प्रोटीन बघायचं आहे. केसिन प्रोटीन हे मेनली आपल्याला कशापासून मिळतं, तर मेनली मिल्कमधून आपल्याला केसिन प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळतं. मिल्क हा काय आहे, एक प्रोटीनचा प्रोटीनियस मटेरियल आहे. सो आपल्या एक्सपेरिमेंटचं टायटल काय आहे, टू आयसोलेट केसिन फ्रॉम मिल्क अँड इट्स कन्फर्मेशन बाय केमिकल टेस्ट. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर केसिन प्रोटीन जे आहे ते काय करायचं आहे, आयसोलेट करायचं आहे मिल्कपासून, आणि त्याच्यावरती काय करायचं आहे, केमिकल कन्फर्मेशन जे आहे ते त्याचं केमिकल टेस्टने करायचं आहे. आता केमिकल टेस्ट कोणकोणते असतात, तर तुम्ही मागच्या वेळेला कार्बोहायड्रेट प्रोटीन अमाइनो ॲसिडच्या जशा आयडेंटिफिकेशनच्या टेस्ट बघितल्या आहेत, त्याच त्याला काय म्हटलं जातं, केमिकल टेस्ट. सो मॉलिश टेस्ट असेल, निनेड्रिन टेस्ट असेल, ह्या ज्या काही टेस्ट आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ते केसिन प्रोटीन जे आहे ते कन्फर्मेशन त्याचं करायचं आहे. सो टू आयसोलेट केसिन फ्रॉम मिल्क अँड इट्स कन्फर्मेशन बाय केमिकल टेस्ट, हे काय आहे तुमचं आजचा एक्सपेरिमेंटचं एम आहे. सो प्रायर कॉन्सेप्टमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर प्रोटीन. सो प्रोटीन काय आहे, केसिन. आता केसिन काय आहे, तर इज अ कॉन्जुगेट प्रोटीन, दॅट इज फॉस्फो प्रोटीन प्रेझेंट इन मिल्क. केसिन काय आहे, कॉन्जुगेट प्रोटीन आहे आणि प्रेझेंट इन मिल्क. देन काय सांगितलं आहे, प्रोटीन्स आर प्रेसिपिटेटेड ॲट आयसोइलेक्ट्रिक पी एच. ॲट आयसोइलेक्ट्रिक पी एच प्रोटीन्स एक्झिस्ट ॲज अ झ्विटर आयन्स ऑर डायपोलार आयन्स. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल विथ मिनिमम सोल्युबिलिटी, मॅक्झिमम परसिटॅबिलिटी अँड लिस्ट बफरिंग कॅपॅसिटी. केसिन इज प्रेसिपिटेटेड ॲट इट्स आयसोइलेक्ट्रिक पी एच 4.6. केसिनचा आयसोइलेक्ट्रिक पी एच किती आहे, किंवा आयसो प्रेसिपिटेट किती पी एचला होतं केसिन प्रोटीन, तर पी एच 4.6. देन आता ह्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, किंवा काय शिकायचं आहे, इंटेलेक्च्युअल स्किल्स काय आहेत, टू अंडरस्टँड प्रेसिपिटेशन, टू कन्फर्म सॅम्पल बाय इंटरप्रिटिंग टेस्ट रिझल्ट्स. आता काय करायचं आहे तुम्हाला, ह्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन कसं होतं आहे ते काय करायचं आहे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. देन नेक्स्ट काय आहे, रिझल्ट, टेस्ट रिझल्ट जे आहे ते त्याचा कलर काय आहे, कशावरतून ते सॅम्पल जिलॅटिन आहे, केसिन आहे किंवा अल्ब्युमिन आहे हे तुम्हाला चेक करायचं. देन तुमची मोटर स्किल्स काय आहेत, ॲबिलिटी टू ॲड सफिशियंट क्वांटिटी ऑफ 2% HCl अँड प्रेसिपिटेटेड केसिन. देन ॲबिलिटी टू ऑब्झर्व कलर, टर्बिडिटी ऑब्टेन इच टेस्ट, हे काय आहेत तुमचे मोटर स्किल्स. सो आपलं आजचं प्रॅक्टिकल काय आहे, टू आयसोलेट केसिन फ्रॉम मिल्क अँड इट्स कन्फर्मेशन बाय केमिकल टेस्ट. देन ह्या एक्सपेरिमेंटला लागणारे अपॅरेटस कोणकोणते आहेत, कोनिकल फ्लास्क, सेंट्रीफ्यूग, फनेल, पिपेट्स, टेस्ट ट्यूब आणि ग्लास रॉड, ही सगळी अपॅरेटस आपण बघितलेली आहात. काय कोनिकल फ्लास्क, सेंट्रीफ्यूग, फनेल, पिपेट्स, टेस्ट ट्यूब अँड ग्लास रॉड्स. सो केमिकल्स काय काय लागणार आहेत, तर मिल्क, नंतर 2% HCl, ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर, 0.1 नॉर्मल NaOH, 0.1 नॉर्मल HCl, 10% NaOH, 1% कॉपर सल्फेट दॅट इज CuSO4, निनॅड्रिन सोल्युशन, 2% लीड ॲसिटेट, 20% सल्फोसॅलिसिडिक ॲसिड, 1% ॲसिटिक ॲसिड. ही सगळी केमिकल्स जी आहेत त्याचं कंपोजिशन काय आहे, केमिकल नेचर काय आहे, हे तुम्हाला सगळं माहीत असणं गरजेचं आहे. देन
ही ब्लॉक डायग्रॅम आहे. आपल्याला आजचा प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करायचं आहे हे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट काय करायचं आहे, मिल्क घ्यायचं आहे, ते काय करायचं आहे, डायल्यूट करायचं आहे थ्रू एच सी एल. किती पी एच असला पाहिजे, 4.8. देन काय करायचं आहे, प्रेसिपिटेशन ऑफ केसिन. काय होणार आहे, ज्या वेळेला एच सी एल बरोबर रिॲक्ट होणार त्यावेळेला काय होणार आहे, प्रेसिपिटेशन ऑफ केसिन. नंतर काय करायचं आहे, ते फिल्टर करायचं. फिल्टर केल्यानंतर जो काही फिल्टरेट येणार आहे ते काय करायचं आहे, वॉश करायचं आहे, वॉश द प्रेसिपिटेट. आता प्रेसिपिटेट म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेला तुम्ही फनेल थ्रू एखादं प्रिपरेशन फिल्टर करता त्यावेळेला जे लिक्विड मटेरियल ग्लासवेअरमध्ये जे काही राहणार आहे फिल्टर झाल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं, प्रेसिपिटेट. नंतर काय करायचं, कन्फर्म विथ केमिकल टेस्ट. त्या ते जे काही प्रेसिपिटेट उरणार आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचे आहेत, केमिकल टेस्ट करायचे आहेत आणि काय करायचं आहे, कन्फर्मेशन करायचं आहे की त्याच्यामध्ये केसिन आहे की नाही. हे काय झालं तुमच्या आजचं प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करायचं आहे त्याची ही डायग्रॅम इथे दाखवलेली आहे. देन प्रोसिजर. सो प्रोसिजर काय आहे, फर्स्ट काय करायचं आहे, 100 ml मिल्क घ्यायचं आहे आणि ते डायल्यूट कशान करायचं आहे, 100 ml वॉटरने. काय सांगितलं आहे, डायल्यूट 100 ml ऑफ मिल्क विथ 100 ml ऑफ वॉटर. म्हणजे काय करायचं आहे, पहिलं 100 ml मिल्क घ्यायचं आहे आणि ते डायल्यूट कशान करायचं आहे, 100 ml वॉटरने करायचं आहे. नंतर काय करायचं आहे, सेंट्रीफ्यूग करायचं आहे. आता सेंट्रीफ्यूग जे मशीन असतं ते काय असतं त्याच्यामध्ये, तर ते जे मशीन आहे ते कंटिन्युअस रोटेट होत असतं आणि त्या मुवमेंटमध्ये काय होतं, तर सेपरेशन होतं, लेअर सेपरेशन होतात. म्हणजे सॉलिड लिक्विड ज्या वेळेला एकत्र असेल त्यावेळेला काय होणार आहे, सॉलिड जो पार्ट आहे तो बेसमेंटला राहणार आहे आणि अप्पर पार्टमध्ये काय राहणार आहे, तर लिक्विड पोर्शन. सो हे काय आहे, सेंट्रीफ्युगेशन, कंटिन्युअस रोटेशन होत असतं त्या मशीनमध्ये आणि लेअर सेपरेट होत असतात. सो आता 100 ml मिल्क घेतलं आहे आणि 100 ml वॉटर घेतलं आहे, हे डायल्यूशन केलेलं आहे आपण. नंतर काय करायचं आहे, सेंट्रीफ्यूग करायचं आहे 10 मिनटं. देन सेकंड काय आहे, रिमूव द फॅट लेअर विच फ्लोट्स ऑन टॉप विथ स्पॅच्युला. काय करायचं आहे, वरती जो फॅट लेअर येणार आहे तो काय करायचा आहे, किंवा जे पाणी आणि दूध आहे ते सेंट्रीफ्यूग झाल्यानंतर लेअर सेपरेशन होत असतात त्यावेळेला काय होणार आहे, फॅट लेअर जो आहे तो टॉप त्या सेंट्रीफ्यूग ट्यूबच्या वरती येणार आहे, तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे स्पॅच्युलाने. देन त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 2% HCl ड्रॉप बाय ड्रॉप विथ कॉन्स्टंट स्टरिंग. त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, कॉन्स्टंट त्याच्यामध्ये स्टरिंग ठेवायचं आणि 2% HCl कंटिन्युअस ॲड करत राहायचं. देन चेक द पी एच विथ ब्रोमो क्रिसॉल ग्रीन इंडिकेटर. पी एच काय करायचा, चेक करायचा त्याच्यामध्ये कोणता इंडिकेटर ॲड करायचा आहे, ब्रोमो क्रिसॉल ग्रीन इंडिकेटर. हे लक्षात ठेवा, कोणता इंडिकेटर कधी यूज करायचा आहे ते. काय करायचं आहे, पी एच चेक करण्याच्या वेळेला कसा चेक करायचा आहे पी एच, विथ द हेल्प ऑफ ब्रोमो क्रिसॉल ग्रीन इंडिकेटर. देन फिफ्थ स्टेप काय आहे, ॲडिशन ऑफ एच सी एल इज कंटिन्यूड टील ब्रोमो क्रिसॉल ग्रीन गिव्ज ग्रीन कलर. कलर चेंजेस फ्रॉम ब्ल्यू टू ग्रीन. इफ ॲसिड इज ॲड इन एच एस इट चेंजेस टू येल्लो. म्हणजे आता काय होणार आहे, ब्ल्यू कलर जो आहे ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर ॲड केल्यानंतर ज्या वेळेला तो इंडिकेटर ग्रीन कलर देणार, कारण तुम्ही ज्या वेळेला त्या सेंट्रीफ्यूग मशीनमध्ये एच सी एल ॲड करणार त्यावेळेला ब्ल्यू कलर चेंजेस टू ग्रीन कलर. व्हेन ज्या वेळेला जर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये एच सी एल हे जास्त प्रमाणात ॲड केलं, म्हणजे आपल्याला ड्रॉप बाय ड्रॉप सांगितले, तर तुम्ही अचानक डायरेक्ट त्याच्यामध्ये 5 ml एच सी एल ॲड केलं तर काय होणार आहे, तिथे कलर चेंजेस होणार, तो ब्ल्यू कलर चेंजेस टू येल्लो कलर.
बट आपल्याला चेंज कुठेपर्यंत करायचं आहे, ग्रीन कलर, म्हणजे तुम्ही ड्रॉप बाय ड्रॉपच HCl त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. देन ऑब्झर्व द व्हिजिबल प्रेसिपिटेट ऑफ केसिन, आणि त्याच वेळेला तुम्ही काय करणार आहात, ऑब्झर्व करणार आहात प्रेसिपिटेशन ऑफ केसिन. देन अलाव द प्रेसिपिटेट टू सेटल अँड फिल्टर. काय करायचं आहे, प्रेसिपिटेट जे काही सुरुवात होणार आहे यायला, त्यावेळेला काय करायचं आहे तुम्ही तिथे सेटल अँड फिल्टर, म्हणजे व्यवस्थित ते सेट करायचं आणि नंतर फिल्टर करायचं. देन वॉश द प्रेसिपिटेट इन फनेल विथ वॉटर अँड फायनली विथ इथेनॉल. फर्स्ट काय करायचं, फनेल प्रेसिपिटेट इन फनेल विथ वॉटर, वॉटरने ते प्रेसिपिटेट करायचं, किंवा पहिलं वॉटरने प्रेसिपिटेट करायचं अँड देन फायनली विथ इथेनॉल. देन कलेक्ट ड्राय द प्रेसिपिटेट अँड रिपोर्ट यील्ड. आता ह्याच्यातून काय करणार आहे तुम्हाला, तर आपल्या जे आपण मिल्क घेतो त्याच्यामधून तुम्हाला किती प्रमाणात केसिन प्रोटीन मिळतात हे काय झालं तुमचं, त्या ईल्डवरून तुम्हाला कळणार आहे. देन आता काय करायचं, आपल्याला हे आयसोलेट केलं आपण, केसिन प्रोटीन आपण मिल्कपासून आयसोलेट केलं म्हणजे ते मिळवलं त्याच्यातून. देन आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तर तिथे कन्फर्मेशन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ केमिकल टेस्ट. देन आता हे काय झालं आहे, तर तुमचं केसिन प्रोटीन आहे. सो प्रोटीनसाठी लागणारे टेस्ट कोणकोणते आहेत, बायोरेट टेस्ट आहे, निनॅड्रिन टेस्ट आहे, प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल आहे, प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉयडल रिएजेंट आहे, हिट कोॲग्युलेशन टेस्ट आहे, न्यूमॅन्स टेस्ट आहे, ह्या काय सगळ्या आहेत प्रोटीन्सच्या टेस्ट आहेत. सो फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, कन्फर्मेशन बाय केमिकल टेस्ट, दॅट इज सोल्युबिलिटी टेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, चेक सोल्युबिलिटी ऑफ केसिन बाय ॲडिंग 0.5 ग्रॅम ऑफ केसिन इन 2 ml 0.1 नॉर्मल NaOH, 2 ml 0.1 नॉर्मल HCl अँड 2 ml ऑफ डिस्टील वॉटर सेपरेटली. कीप द ट्यूब्स इन वॉटर बाथ फॉर 10 मिनिट्स अँड ऑब्झर्व केसिन इज कम्प्लिटली सोल्युबल इन 0.1 नॉर्मल NaOH. काय सांगितलं आहे, सोल्युबिलिटी चेक करायची ऑफ केसिन. त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 0.5 ग्रॅम ऑफ केसिन. आता जे तुम्ही ईल्ड काढलं आहे ते काय करायचं आहे, फायनल जो प्रोडक्ट आला आपला केसिन आयसोलेट केल्यान सॉरी मिल्कमधून केसिन आयसोलेट केल्यानंतर जो काही फायनल प्रोडक्ट आला आहे त्याच्यातलं काय करायचं, 0.5 ग्रॅम ऑफ केसिन इन 2 ml ऑफ NaOH, 2 ml ऑफ HCl अँड 2 ml ऑफ डिस्टील वॉटर सेपरेटली. कीप द ट्यूब्स इन वॉटर बाथ फॉर 10 मिनिट अँड ऑब्झर्व केसिन इज कम्प्लिटली सोल्युबल इन 0.1 नॉर्मल NaOH. आता हे काय करायचं आहे, 3 टेस्ट ट्यूब घ्यायच्या, त्याच्यामध्ये तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये, फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml NaOH, सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml HCl अँड थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml ऑफ डिस्टील वॉटर. तिन्ही टेस्ट ट्यूब वेगवेगळ्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, 0.5 ग्रॅम ऑफ केसिन. म्हणजे जे ईल्ड आलं आहे ते काय करायचं, 0.5 ग्रॅम ह्या तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करायचं, सेपरेटली ॲड करायचं. नंतर काय करायचं आहे, कीप द टेस्ट ट्यूब्स इन वॉटर बाथ फॉर 10 मिनिट्स. 10 मिनिट्स त्या टेस्ट ट्यूब ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, वॉटर बाथमध्ये ठेवायच्या आहेत. नंतर काय करायचं आहे, केसिन इज कम्प्लिटली सोल्युबल इन 0.1 नॉर्मल NaOH. आता जी आपली फर्स्ट टेस्ट ट्यूब आहे NaOHची, त्याच्यामध्ये काय होणार आहे, केसिन प्रोटीन डिझॉल्व होणार आहे किंवा सोल्युबल होणार आहे. सो प्रिपरेशन ऑफ सॅम्पल सोल्युशन, दॅट इज डिझॉल्व 1 ग्रॅम ऑफ केसिन इन 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल NaOH टू प्रिपेअर सोल्युशन. आता काय करायचं आहे, 1 ग्रॅम केसिन घ्यायचं आणि ते डिझॉल्व किती ml करायचं आहे, 100 ml डिझॉल्व करायचं आहे. 1 ग्रॅम केसिन प्रोटीन डिझॉल्व इन 0.1 नॉर्मल 100 ml ऑफ 0.1 नॉर्मल NaOH. देन परफॉर्म बायोरेट टेस्ट, निनॅड्रिन टेस्ट, प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल, देन प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉयडल
एजंट्स, हीट कोएगुलेशन टेस्ट एंड न्यूमैन्स टेस्ट। हा काय आहे? जनरल टेस्ट फॉर प्रोटीन्स। फर्स्ट सोल्युबिलिटी टेस्ट, आता तुम्हाला इथे हा चार्ट दाखवलेला आहे की याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे काय सांगितले, ऑब्जर्वेशन, स्टूडेंट्स टू राईट टेस्ट ऑब्जर्वेशन अँड इन्फरन्स, सोल्युबिलिटी टेस्ट, पायुरेट टेस्ट, निनहायड्रिन टेस्ट, प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल, प्रेसिपिटेशन बाय अल्कलॉइडल रिएजंट आणि हीट कोॲग्युलेशन टेस्ट, न्यूमॅन्स टेस्ट। आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, तर ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स। ऑब्झर्वेशनमध्ये फर्स्ट सोल्युबिलिटी टेस्ट आपली काय आलेली आहे, केसिन सोल्युबल होतं कशामध्ये, इन 0.1 नॉर्मल NaOH केसिन डिझॉल्व होतं। देन इन्फरन्समध्ये काय लिहायचं, केसिन मे बी प्रेझेंट, हे काय असणार आहे तुमचं इन्फरन्स। देन सेकंड टेस्ट आहे बायुरेट टेस्ट। आता बायुरेट टेस्टमध्ये काय करायचं आहे, तर 2 ml प्रोटीन सोल्युशन ॲड 2 ml 10% NaOH सोल्युशन अँड देन 3 to 4 ड्रॉप्स ऑफ 1% कॉपर सल्फेट सोल्युशन अँड मिक्स। देन पर्पल ऑर पिंकिश पर्पल कलर इज प्रोड्यूस्ड विच कन्फर्म प्रेझेन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड अँड सोल्युशन अंडर ॲनालिसिस इज प्रोटीन। काय करायचं आहे, 2 ml प्रोटीन सोल्युशन घ्यायचं। आता आपण प्रोटीन सोल्युशन तयार केलेलं आहे, काय केलेलं आहे, तर 1 gram ऑफ केसिन प्रोटीन डिझॉल्ड इन 100 ml ऑफ NaOH, हे काय आहे तुमचं प्रोटीनचं सोल्युशन आहे। ते काय करायचं आहे, 2 ml घ्यायचं, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 2 ml ऑफ 2 ml 10% ऑफ NaOH, NaOH ॲड करायचं 2 ml, देन 3 to 4 ड्रॉप्स ऑफ 1% कॉपर सल्फेट सोल्युशन CuSO4 ॲड करायचं आणि मिक्स करायचं। देन काय होणार आहे, पर्पल ऑर पिंकिश पर्पल कलर इज प्रोड्यूस विच प्रेझेन्स ऑफ पेप्टाइड बॉन्ड अँड सोल्युशन अंडर ॲनालिसिस इज प्रोटीन। हे काय झालं, बायोरिट टेस्ट तुमची कन्फर्म झाली, म्हणजे ऑब्झर्वेशन काय येणार तुमचं, पिंकिश पर्पल कलर इज ऑब्झर्व्ड, देन इन्फरन्स इज प्रोटीन्स इज प्रेझेंट, प्रोटीन इज प्रेझेंट। देन निनहायड्रिन टेस्ट, 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन ॲड 3 drops ऑफ निनहायड्रिन सोल्युशन, हीट टू बॉईल अँड कूल, ए ब्लूइश पर्पल कलर इज प्रोड्यूस, द टेस्ट इज पॉझिटिव्ह फॉर ऑल अल्फा अमायनो ॲसिड्स। आता काय आहे, निनहायड्रिन टेस्टमध्ये काय करायचं आहे, 3 ml प्रोटीन सोल्युशन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 3 drops ऑफ निनहायड्रिन सोल्युशन, हीट करायचं सोल्युशन अप टू बॉईल अँड देन कूल, देन ए ब्लूइश पर्पल कलर इज प्रोड्यूस, द टेस्ट इज पॉझिटिव्ह फॉर अल्फा अमायनो ॲसिड्स। देन प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल्स, 2 ml सोल्युशन ऑफ प्रोटीन, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 2-3 drops ऑफ 2% लीड ॲसिटेट सोल्युशन, देन केसिन इज प्रेसिपिटेड ॲड ॲज व्हाईट प्रेसिपिटेड। देन तुमचा रिझल्ट काय येणार, ऑब्झर्वेशन काय येणार, व्हाईट PPT इज प्रेझेंट, देन प्रोटीन्स केसिन प्रेसिपिटेटेज आर व्हाईट प्रेसिपिटेड, सो केसिन प्रोटीन इज प्रेझेंट। देन प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल्स, सो 2 ml सोल्युशन ऑफ प्रोटीन ॲड 2-3 drops ऑफ 2% लीड ॲसिटेट सोल्युशन, केसिन इज प्रेसिपिटेटेड ॲज व्हाईट प्रेसिपिटेड, सो व्हाईट प्रेसिपिटेड। देन इन्फरन्समध्ये येणार आहे की केसिन प्रोटीन इज प्रेझेंट। देन प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉइडल रिएजंट, 3 ml प्रोटीन सोल्युशन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, 2 drops ऑफ 20% सोल्युशन ऑफ सल्फोसॅलिसिलिक ॲसिड, देन केसिन इज प्रेसिपिटेटेड ॲज व्हाईट प्रेसिपिटेड ऑर टर्बिडिटी। आता ह्याच्यामध्ये अल्कोलॉइडल रिएजंट ज्या वेळेला येणार त्यावेळेला केसिन काय दाखवत आहे, तर व्हाईट प्रेसिपिटेड किंवा टर्बिडिटी, सो त्याच्यामध्ये काय लिहायचं, व्हाईट प्रेसिपिटेड आणि इन्फरन्स काय येणार आहे, तर केसिन प्रोटीन इज प्रेझेंट। देन हीट कोॲग्युलेशन टेस्ट, फिल द प्रोटीन सोल्युशन अप टू 2/3 ऑफ द टेस्ट ट्यूब, 2/3 पोर्शन ऑफ द टेस्ट ट्यूब काय करायचं आहे, प्रोटीन सोल्युशनने फिल करायचं आहे। देन बॉईल द अप्पर पोर्शन ऑफ टेस्ट ट्यूब बाय स्लाइटली टिल्टिंग द टेस्ट ट्यूब, क्रॉस करायची टेस्ट ट्यूब आणि वरचा जो पोर्शन आहे तो काय करायचा,
हीट करायचा, अपर पोर्शन बॉईल करायचा. देन ॲड 2-3 ड्रॉप्स ऑफ 1% ॲसिटिक ॲसिड अँड अगेन बॉईल व्हिगरसली फॉर 2-3 मिनिट्स. देन नो ॲपिअरन्स ऑफ टर्बिडिटी ऑर पीपीटी इन टेस्ट ट्यूब कन्फर्म द केसिन. हे काय आहे, हीट कोॲग्युलेशन टेस्ट आहे. सो नो कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन इन ऑब्झर्वेशन अँड केसिन प्रोटीन इज प्रेझेंट इन इन्फरन्स. देन लास्ट वन टेस्ट, दॅट इज न्यूमॅन्स टेस्ट. सो 2 ml ऑफ 2-5 ml प्रोटीन सोल्युशन ॲड 0.5 ml ऑफ 40% NaOH, हीट फॉर 1 मिनिट अँड कूल स्पॉन्टेनियसली. ॲड 1.5 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. किती ॲड करायचं, तर pH इज ॲसिडिक, टील द pH इज ॲसिडिक. सो टू दिस सोल्युशन ॲड 1 ml ऑफ अमोनियम मॉलेब्डेट सोल्युशन, इट इज सॅच्युरेटेड अँड हीट. ए कॅनरी येल्लो प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड विच कन्फर्म्स केसिन. हे काय आहे तुमची न्यूमॅन्स टेस्ट. सो कॅनरी येल्लो कलर दाखवते केसिन. सो कॅनरी येल्लो पीपीटी इज प्रेझेंट अँड केसिन इज कन्फर्म. सो ह्या काय झाल्या तुझ्या कन्फर्मेशनच्या तुमच्या टेस्ट झाल्या. केसिन प्रोटीन त्या ह्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे की नाही हे तुम्ही केमिकल टेस्ट थ्रू चेक केलं. देन आता लिहिताना तुम्हाला हे असं फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. हे तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, सोल्युबिलिटी टेस्ट. सो केसिन सोल्युबल, देन इथे काय लिहायचं, केसिन मे बी प्रेझेंट. देन बायोरेड टेस्ट, पिंकिश पर्पल कलर इज ऑब्झर्व. देन तिथे काय म्हटलं आहे, तुम्हाला लिहिताना ज्या टेस्ट आहेत त्या लिहिताना अशा लिहायच्या आहेत, ऑब्झर्वेशन आणि त्याचं इन्फरन्स त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या तशा लिहायच्या आहेत. देन रिझल्ट काय आहे तुमचा, केसिन इज सेपरेटेड फ्रॉम मिल्क अँड कन्फर्म बाय केमिकल टेस्ट इज कन्फर्म्ड. काय लिहायचं इथे, केसिन इज सेपरेटेड फ्रॉम मिल्क अँड कन्फर्म बाय केमिकल टेस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन्स, स्टेट केमिकल नेचर ऑफ केसिन. स्टेट द केमिकल नेचर ऑफ केसिन. केसिनचं केमिकल नेचर कसं आहे, अल्कलाईन इन नेचर. ज्या वेळेला क्वेश्चन डिस्कस करत असते त्यावेळेला व्यवस्थित क्वेश्चन ऐकायचा, त्याचं आन्सर व्यवस्थित ऐकायचं. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट केमिकल नेचर ऑफ केसिन. सो केसिन इज अल्कलाईन इन नेचर. स्टेट सेकंड क्वेश्चन, स्टेट आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. 4.6 इज आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द कलर ऑफ ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर ॲट आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर हॅज ब्ल्यू कलर ॲट आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द कलर ऑफ ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर ॲट आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. आन्सर इज ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर हॅज ब्ल्यू कलर ॲट आयसोइलेक्ट्रिक pH ऑफ केसिन. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन न्यूमॅन्स टेस्ट. प्रिन्सिपल ऑफ दिस न्यूमॅन्स टेस्ट इज परफॉर्म फॉर प्रोटीन कन्फर्मेशन. देन सोल्युशन, आता ज्या वेळेला प्रिन्सिपल लिहित असता त्यावेळेला काय लिहायचं आहे, काय करायचं, त्याच्यामध्ये प्रोसिजर जी आहे न्यूमॅन्स टेस्टची, त्याच्यामध्ये काय करतो आपण, तर सोल्युशन बॉईल करतो विथ प्रोटीन सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. ते काय करतो आपण, बॉईल करतो.
ऑर्गेनिक फॉस्फरस इन केसिन विल बी कन्वर्टेड टू ऑर्गेनिक फॉस्फरस विच गिव्स कैनरी येलो प्रेसिपिटेट ऑफ अमोनियम येलो पीपीटी इज ऑब्जर्व विथ द हेल्प ऑफ अमोनियम मॉलिब्डेट सोल्यूशन. प्रिंसिपल काय आहे परत एकदा नीट ऐका. न्यूमॅन्स टेस्ट इज यूज्ड फॉर कन्फर्मेशन ऑफ प्रोटीन सब्स्टन्स. सोल्यूशन बॉइल्ड विथ प्रोटीन सोल्यूशन बॉइल्ड विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 दॅट इज नायट्रिक ॲसिड. ऑर्गॅनिक फॉस्फरस इन केसिन विल बी कन्वर्टेड टू फॉस्फरस विच गिव्स कॅनरी येल्लो पीपीटी ऑफ अमोनियम मॉलिब्डेट. दीज आर द प्रिन्सिपल इन्वॉल्व्ड इन न्यूमॅन्स टेस्ट. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन केसिन अँड अल्ब्युमिन बाय परफॉर्मिंग हीट कोॲग्युलेशन टेस्ट. अल्ब्युमिन शोज कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन अँड केसिन डज नॉट शो कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन बाय परफॉर्मिंग हीट कोॲग्युलेशन टेस्ट. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन केसिन अँड अल्ब्युमिन बाय परफॉर्मिंग हीट कोॲग्युलेशन टेस्ट. आन्सर इज अल्ब्युमिन शोज कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन अँड केसिन सॉरी अल्ब्युमिन शोज कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन अँड केसिन डज नॉट शो कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन बाय परफॉर्मिंग हीट कोॲग्युलेशन टेस्ट. देन सिक्स वन, वॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड बायुरेट टेस्ट अँड निनहायड्रीन टेस्ट. बायुरेट टेस्ट, द बायुरेट मेथड इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट प्रोटीन्स रिॲक्ट विथ कॉपर टू फॉर्म ए कलर्ड कॉम्प्लेक्स हूज ॲब्झॉर्प्शन दॅट इज लॅम्बडा मॅक्स 454 नॅनोमीटर इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस कॉपर इज प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ प्रोटीन प्रेझेंट. और बायोरेट टेस्ट इज बेस्ड ऑन द रिएक्शन ऑफ द क्यूप्रिक आयन्स Cu2+ विथ पेप्टाइड बॉन्ड्स इन एन अल्कलाइन सोल्यूशन. सो दीज आयन्स रिएक्ट विथ द नायट्रोजन ऑफ द पेप्टाइड बॉन्ड टू फॉर्म ए पर्पल और व्हायलेट कलर कॉम्प्लेक्स. हे काय आहे, प्रिन्सिपल आहे बायुरेट टेस्टचं. बायुरेट टेस्ट इज बेस्ड ऑन द रिएक्शन ऑफ द क्यूप्रिक आयन्स विथ पेप्टाइड बॉन्ड्स इन एन अल्कलाइन सोल्यूशन. दीज आयन्स रिएक्ट विथ द नायट्रोजन ऑफ द पेप्टाइड बॉन्ड टू फॉर्म ए पर्पल और व्हायलेट कलर कॉम्प्लेक्स. हे काय होतं, बायोरेट टेस्टचं प्रिन्सिपल. देन निनहायड्रीन टेस्ट, दिस टेस्ट इज ए जनरल टेस्ट अँड दस गिवन बाय ऑल अमायनो ॲसिड्स. दिस टेस्ट इज ड्यू टू ए रिॲक्शन बिटवीन ए अमायनो ग्रुप ऑफ फ्री अमायनो ॲसिड्स अँड निनहायड्रीन. निनहायड्रीन इज पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट अँड इट्स प्रेझेन्स अमायनो ॲसिड अंडरगो ऑक्सिडेटिव डीअमायनेशन लिबरेटिंग अमोनिया कार्बन डायऑक्साईड ए करस्पॉन्डिंग अल्डिहाइड अँड रिड्यूस्ड फॉर्म ऑफ निनहायड्रीन. सो द NH3 फॉर्म्ड फ्रॉम ए अमायनो ग्रुप रिॲक्ट्स विथ अनदर मॉलिक्युल ऑफ निनहायड्रीन अँड इज रिड्यूस्ड प्रोडक्ट टू गिव ब्ल्यू सबस्टन्सेस. हे काय आहे, निनहायड्रीन प्रिन्सिपल आहे. निनहायड्रीन टेस्ट कशासाठी आपण परफॉर्म करतो, तर गिवन दिस टेस्ट इज अ जनरल टेस्ट अँड दस गिवन बाय ऑल अमायनो ॲसिड्स. सो दिस टेस्ट इज ड्यू टू ए रिॲक्शन बिटवीन ए अमायनो ग्रुप ऑफ फ्री अमायनो ॲसिड अँड निनहायड्रीन.
सोनिनाइड्रिन इज पॉवरफुल ऑक्सीडाइजिंग एजेंट एंड इट्स प्रेजेंस अमाइनो एसिड अंडरगो ऑक्सीडेटिव डीअमाइनेशन लिबरेटिंग अमोनिया कार्बन डाइऑक्साइड ए करस्पॉन्डिंग एल्डिहाइड एंड रिड्यूस्ड फॉर्म ऑफ निनहाइड्रिन द NH3 फॉर्म फ्रॉम ए अमाइनो ग्रुप रिएक्ट्स विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ निनहाइड्रिन एंड इज रिड्यूस्ड प्रोडक्ट टू गिव ब्लू सब्सटेंसेस. देन सेवेंथ नेम द टेस्ट फॉर आइडेंटिफिकेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड दैट इज आंसर इज बायुरेट टेस्ट. बायुरेट टेस्ट इज यूज्ड फॉर आइडेंटिफिकेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड. देन एट हाउ पेप्टाइड बॉन्ड इज फॉर्म बिटवीन टू अमाइनो एसिड्स आंसर इज ए पेप्टाइड बॉन्ड इज ए केमिकल बॉन्ड formed between two molecules when the carboxyl group of one molecule react with the amino group of the other molecule releasing a molecule of water. Water molecules remove hoto. This is the dehydration synthesis reaction and usually occurs between amino acids. How peptide bond is formed between two amino acids? Answer is a peptide bond is a chemical bond formed between two molecules when the carboxyl group of one molecule react with the amino group of the other molecule releasing a molecule of water. Water molecule remove hoto. This is the dehydration synthesis reaction and usually occurs between amino acids. Then ninth one, write the primary structure of protein. Protein primary structure is the linear sequence of amino acids in a peptide or protein. The primary structure of protein is reported or starting from the amino terminal N to carboxyl terminal C. Primary structure, secondary structure, टर्शरी स्ट्रक्चर्स हे तुम्हाला प्रोटीन्स चॅप्टरमध्ये स्लाइड्समध्ये दाखवलेले आहेत. सो प्रोटीन स्ट्रक्चर कसं असतं, प्रायमरी प्रोटीन स्ट्रक्चर, तर प्रोटीन स्टार्टिंग फ्रॉम द अमायनो टर्मिनल एन अँड कार्बोक्सिल टर्मिनल सी तिथे काय होतं, एंड होतो. देन नेम प्रोटीन प्रेझेंट इन मिल्क. केसिन प्रोटीन प्रेझेंट इन मिल्क. मिल्कमध्ये मोठ्या प्रमाणात कोणतं प्रोटीन्स असतं, केसिन प्रोटीन. देन इलेवंथ स्टेट थ्री एक्झाम्पल ऑफ कॉन्ज्युगेटेड प्रोटीन. एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत कॉन्ज्युगेटेड प्रोटीनचे, हेमोग्लोबिन, लिपोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्ज्युगेटेड प्रोटीन, हिमोग्लोबिन, लिपोप्रोटीन आणि ग्लायकोप्रोटीन. सो हे प्रॅक्टिकल इथे संपलं आहे, एक्सपेरिमेंट नंबर 13. आता हे एक्सपेरिमेंट लिहत असताना नोटबुकमध्ये हा एक्सपेरिमेंट लिहायचा. फर्स्ट काय लिहायचं, ह्या एक्सपेरिमेंटचं टायटल लिहायचं. त्याच्यानंतर इथे म्हटलं बघा प्रायोर कन्सेप्टमध्ये काय सांगितलं आहे, केसिन इज अ कॉन्ज्युगेट प्रोटीन, इट इज फॉस्फोप्रोटीन प्रेझेंट इन मिल्क. हा क्वेश्चन्स तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. सो तुम्ही काय करायचं, फर्स्ट नोटबुकमध्ये लिहित असताना टायटल, देन प्रायोर कन्सेप्ट, देन केमिकल्स लिहून काढायचे, केमिकल्स लिहून काढायचे. नंतर ही ब्लॉक डायग्राम जी दाखवलेली आहे ती तुम्ही लिहून काढायची. आता ही ब्लॉक डायग्राम का काढायची, तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण काय करणार आहोत हे तुम्हाला त्याची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर असलेली बरी पडते. म्हणजे तुम्ही जर का क्वेश्चन विचारला तर त्याच्यावरती तुम्हाला लिहिता येऊ शकतं. देन नेक्स्ट काय लिहायचं आहे,
आता ह्या सगळ्या तुम्हाला टेस्ट आहेत, तर तुम्हाला नेक्स्ट 14, 15 आणि 16 एक्सपेरिमेंटमध्ये लिहायचे आहेत. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये हे लिहायचं नाही, नोटबुकमध्ये लिहित असताना लिहायचं नाही. नोटबुकमध्ये एम लिहून झालं, प्रायर कन्सेप्ट लिहून झाली, ती ब्लॉक डायग्राम काढून झाली आणि केमिकल्स लिहून झाली की त्याच्यानंतर हे ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं. आता ऑब्झर्वेशन टेबल कसं लिहायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सोल्युबिलिटी टेस्ट, बायुरेट टेस्ट, निनायड्रिन टेस्ट, प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल, प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉइडल रिएजंट, हीट कोॲग्युलेशन टेस्ट, न्यूमॅन्स टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट केसिन प्रोटीन प्रेझेंट दाखवतो. इन्फरन्समध्ये काय लिहायचं आहे, केसिन मे बी प्रेझेंट. देन लास्ट रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेशन हेवी ऑफ प्रेसिपिटेशन बाय हेवी मेटल, प्रेसिपिटेशन बाय अल्कोलॉइडल रिएजंट, हीट कोॲग्युलेशन टेस्ट आणि न्यूमॅन्स टेस्ट, त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, प्रोटीन्स केसिन इज प्रेझेंट, केसिन इज प्रेझेंट. देन रिझल्टमध्ये काय लिहायचं आहे, केसिन इज सेपरेटेड फ्रॉम मिल्क अँड कन्फर्म बाय केमिकल टेस्ट, इज कन्फर्म्ड. काय लिहायचं आहे, केसिन इज सेपरेटेड फ्रॉम मिल्क अँड कन्फर्म बाय केमिकल टेस्ट इज कन्फर्म. आता नोटबुकमध्ये लिहून झाल्यानंतर नोटबुकमध्ये 11 questions आहेत, 11 questions तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये नोटबुकमध्ये लिहित असताना 11 questions सगळे लिहायचे आणि जर्नलमध्ये सिग्नेचर ऑफ टीचर असं जिथे म्हटलेलं आहे त्याच्या थोडंसं वरती जिथपर्यंत जागा आहे तोपर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन जेवढे लिहिता येतील तेवढे त्याच्यामध्ये कम्प्लीट करायचे. थोडंसं सिग्नेचर ऑफ टीचरवरती मला साईन करायला जागा ठेवायची आहे आणि बाजूची जी जागा आहे तिथे स्पेस ठेवायची आहे सिग्नेचर ऑफ टीचरच्या समोर आणि साईन करायला जागा ठेवायची, बाकीची जागा सगळी स्पेस फॉर रायटिंग आन्सर. समजतं आहे, जर्नलमध्ये लिहित असताना इथून पुढे जे प्रॅक्टिकल ज्या ज्या दिवशी डिस्प्ले केले जातील त्या त्या दिवशी नोटबुकमध्ये पण लिहायचे आणि जर्नलमध्ये सुद्धा लिहायचे. सो नोटबुकमध्ये लिहित असताना जे काही क्वेश्चन्स त्यांनी विचारले ते सगळे नोटबुकमध्ये लिहायचे आणि जर्नलमध्ये लिहित असताना जिथपर्यंत साईनची जागा आहे सिग्नेचर ऑफ टीचर त्याच्यावरती थोडीशी स्पेस ठेवून तिथपर्यंत आन्सर जेवढे लिहिता येतील तेवढे सगळे लिहायचे. हा क्रायटेरिया इथून पुढे जर्नल लिहित असताना किंवा नोटबुकमध्ये लिहित असताना राहील. थँक्यू.